वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आमच्या कॉलेजमध्ये बारावीच्या पूर्वपरीक्षा झाल्या आणि इयत्ता अकरावीची दुसरी घटक चाचणी संपली या सर्व प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत आज उत्तरपत्रिका देणार आहे विषय अर्थशास्त्र इयत्ता बारावी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना हा विषय आहे ऐंशी गुण आणि तीन तासाचा वेळ यासाठी आहे आपण उत्तर पाहूया महत्वाची गोष्ट अशी की मी असे तीन भाग केलेत प्रश्नपत्रिकेचे म्हणजे उत्तरपत्रिकेचे भाग क्रमांक एकमध्ये मध्ये प्रश्न पहिला दुसरा घेतलाय भाग दोनमध्ये मध्ये तिसरा चौथा प्रश्न घेतलाय आणि भाग तीनमध्ये मध्ये पाचवा सहावा प्रश्न घेतला सहा प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नव्हतं खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून असे भाग केलेत पहिला भाग प्रश्न पहिला आणि दुसरा मी पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता आज दुसरा भाग दुसरा बनवलाय प्रश्न क्रमांक तिसरा आणि चौथा आपण सोडवणार आहोत आणि याच्यानंतर उद्या किंवा परवा भाग तिसरा म्हणजे प्रश्न पाचवा सहावा मी पोस्ट करणार आहे चला तर पाहूया इयत्ता बारावी कला आणि वाणिज्य शाखेचा अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स हा विषय सूचना वाचायच्या आणि पालन आहे एक सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे दोन आवश्यक त्या ठिकाणी कोष्टक किंवा आकृती काढा तीन उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात आणि चौथी सर्वात महत्त्वाची सूचना सर्व विषयांना वापरायची सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत चला तर पाहूया आपण प्रश्न क्रमांक तिसरा आणि चौथा त्यातला प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीनच सोडवायचे आहेत आणि पाच दिलेले आहेत प्रश्न पाचपैकी तीन सोडवा बारा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला चार गुण आहेत आणि या प्रश्नांच्या मध्ये जे मुद्दे आहेत मग चार गुणांचा प्रश्न आहे तर चारच मुद्दे लिहा ज्यांना फार लिहायचे हौस आहे आवडतं त्यांनी पाचवा मुद्दा लिहा येत असेल तर पण चार मुद्दे लिहिले तर चार गुण मिळतील आता इथे उत्तरात मी व्हिडिओ लेक्चर करताना अधिक मुद्दे घेतलेले आहेत त्यातले कोणतेही चार लिहा जितके गुण असतील तितके मुद्दे लिहा एका मुद्द्याला एक गुण याप्रमाणे प्रश्न पाहूया एक स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा दोन पुरवठा निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा तीन मक्तेदारीचे प्रकार स्पष्ट करा चार निर्देशांकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा पाच व्यापारी बँकेची कार्ये सांगा आता या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया चार मार्कासाठी किंवा चार गुणांसाठी चारच मुद्दे लिहायचे प्रश्न पहिला स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा उत्तर स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते पहिला मुद्दा अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे विवेचन स्थूल आर्थिक विश्लेषण आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते स्थूल आर्थिक विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे आर्थिक वर्तन समजून घेण्यास उपयुक्त ठरते दोन आर्थिक चढ उतारांचे विश्लेषण उत्पन्नातील चढ उतार उत्पादन आणि रोजगारातील चढ उतारांची कारणे व्यापार चक्र तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण उपयुक्त ठरते तिसरा मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार स्थूल अर्थशास्त्रातील विविध सिद्धांताच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्य साधारण समोर आले आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करण्यास उपयुक्त ठरतो चार आर्थिक विकासाचा विचार स्थूल अर्थशास्त्रातील विविध सिद्धांताच्या आधारे विकसनशील व अविकसित देशातील दारिद्र्य उत्पन्न व संपत्तीतील विषमता लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी आर्थिक व सामाजिक समस्या समजण्यास मदत होते स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास या देशात आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करतो चारच मुद्दे लिहायचे आहेत पण पुढचे मुद्दे आपण घेतलेत इथे कोणतेही चार लिहा पाच अर्थव्यवस्थेच्या कामगिरीच्या मापनास सहाय्यभूत संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरते राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांशी तुलना करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते सहावा मुद्दा आहे स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल अर्थशास्त्रात स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास केला जातो भारताच्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांशी संबंधित आहेत या, आहे या समस्यांचाही स्थूल अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो सात सामान्य रोजगार पातळी स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि समग्र उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते कोणतेही चार मुद्दे लिहा प्रश्न दुसरा चार गुणांच्यासाठीच आहे पुरवठ्याचे निर्धारक स्पष्ट करा उत्तर पुरवठ्याचे निर्धारक पुढील प्रमाणे आहेत मुद्दे मी जास्त घेतले तुम्ही कोणतेही चार लिहा एक वस्तूची किंमत वस्तूची किंमत हा वस्तूचा पुरवठा निर्धारित करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे किंमत व पुरवठा यात समसंबंध आढळतो वस्तूची किंमत जास्त असल्यास वस्तूचा पुरवठा अधिक असतो या उलट वस्तूची किंमत कमी असल्यास वस्तूचा पुरवठा कमी असतो दुसरा घटक आहे तंत्रज्ञानाची स्थिती उत्पादन, उत्पादन खर्च कमी होतो परिणामी वस्तूचे उत्पादन वाढून वस्तूचा पुरवठा वाढतो या उलट पुरातन उत्पादन तंत्रामुळे वस्तूचा पुरवठा कमी होतो तीन उत्पादन खर्च उत्पादन घटकांच्या किमती वाढल्या तर उत्पादन खर्चात वाढ होते व त्यामुळे उत्पादकाचे नफ्याचे प्रमाण कमी होते परिणामी वस्तूचे कमी प्रमाणात के उत्पादन केले जाते व परिणामी वस्तूंचा पुरवठा घटतो याउलट उत्पादन घटक कमी किमतीत उपलब्ध असल्यास उत्पादन खर्च कमी होतो त्यामुळे उत्पादकाचे नफ्याचे प्रमाण वाढते परिणामी वस्तूंचे अधिक प्रमाणात उत्पादन केले जाते व परिणामी वस्तूंचा पुरवठा वाढतो चार पायाभूत सुविधा वीज दळणवळण वाहतूक इत्यादी पायाभूत सेवांच्या उपलब्धतेमुळे पुरवठा वाढतो या उलट पायाभूत सुविधांच्या अभावामुळे पुरवठा कमी होतो पाच सरकारची धोरणे सरकारच्या करविषयक धोरणांमुळे औद्योगिक धोरणांमुळे अर्थसहाय्य म्हणजे अनुदान धोरणांमुळे पुरवठा कमी जास्त होतो उदाहरणार्थ सरकारने एखाद्या उद्योगास अर्थसहाय्य केल्यास त्या उद्योगातील वस्तूंचा पुरवठा वाढतो या उलट सरकारने एखाद्या उद्योगास अर्थसहाय्य थांबवल्यास किंवा कमी केल्यास त्या उद्योगातील वस्तूंचा पुरवठा कमी होतो कोणतेही चार मुद्दे लिहा तिसरा प्रश्न मक्तेदारीचे प्रकार यातलेही चारच प्रकार लिहा उत्तर मक्तेदारीचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत एक खाजगी मक्तेदारी जेव्हा एखादी व्यक्ती किंवा खाजगी संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचे नियंत्रण करते तेव्हा त्या मक्तेदारीस खाजगी मक्तेदारी म्हणतात खाजगी मक्तेदारी ही महत्तम नफा प्राप्तीच्या उद्देशाने प्रेरित झालेली असते उदाहरणार्थ टाटा उद्योग समूह दुसरा प्रकार आहे सार्वजनिक मक्तेदारी जेव्हा एखादी उत्पादन संस्था पूर्णत सरकारच्या मालकीची असते किंवा जेव्हा एखाद्या वस्तूच्या किंवा सेवेच्या निर्मितीचा व विक्रीचा अधिकार हा केवळ सरकारकडे असतो तेव्हा त्या मक्तेदारी सार्वजनिक मक्तेदारी म्हणतात सार्वजनिक मक्तेदारी नफा मिळवण्याच्या हेतूने प्रेरित झालेली नसून लोककल्याणाच्या हेतूने प्रेरित झालेली असते उदाहरणार्थ भारतीय रेल्वे सेवा तिसरा प्रकार आहे कायदेशीर मक्तेदारी पेटंट बोधचिन्ह स्वामित्व अधिकार यासारख्या सरकारच्या कायदेशीर तरतुदींमुळे निर्माण होणाऱ्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी म्हणतात कायदेशीर मक्तेदारीत नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हांच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास कायदेशीर मनाई केली जाते कायदेशीर मक्तेदारीत नोंदणीकृत झालेल्या चिन्हांचे किंवा ते चिन्ह वापरणाऱ्या वस्तूच्या आकाराचे अनुकरण करण्यास मनाई केली जाते उदाहरणार्थ अमूलची उत्पादने चौथा प्रकार आहे नैसर्गिक मक्तेदारी नैसर्गिक साधनांच्या उपलब्धतेमुळे किंवा विशिष्ट स्थळ हवामान पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितींमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस नैसर्गिक मक्तेदारी म्हणतात उदाहरणार्थ अनुकूल हवामान व सुपीक मृदा यासारख्या अनुकूल घटकांमुळे पंजाब राज्यास गव्हाच्या उत्पादनात प्राप्त झालेली मक्तेदारी पुढचा प्रकार आहे पाचवा साधी मक्तेदारी ज्या मक्तेदारीत मक्तेदार किंवा उद्योगसंस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी व्यक्तिपरत्वे काल परत्वे स्थल परत्वे किंवा उपयोग परत्वे एकच किंमत आकारते त्या मक्तेदारी साधी मक्तेदारी असे म्हणतात कोणतेही चार प्रकार लिहा चौथा प्रश्न आहे निर्देशांकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा इथे पण चार गुणांच्यासाठी चार वैशिष्ट्ये लिहा उत्तर निर्देशांकाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत एक सांख्यिकीय साधन निर्देशांक हे एक महत्त्वाचे संख्याशास्त्रीय साधन आहे दोन सरासरी काढण्याचे विशिष्ट साधन निर्देशांक हे सरासरी काढण्याचे एक विशिष्ट साधन आहे निर्देशांक शेकडेवारी काढण्यास उपयुक्त ठरतात तीन चलातील बदलांच्या मापनास उपयुक्त निर्देशांक हे एका विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात किंवा दोन भिन्न स्थानी होणाऱ्या एका किंवा एकाहून अधिक चलातील बदलांचे प्रमाण मोजण्यासाठी उपयुक्त ठरतात चौथं वैशिष्ट्य एका चलाच्या आधारे किंवा चलांच्या गटाच्या आधारे मापन निर्देशांक एका चलाच्या आधारे किंवा चलांच्या गटाच्या आधारे मोजला जातो एका चलाच्या सहाय्याने मोजल्या जाणाऱ्या निर्देशांकास एकीकृत एक निर्देशांक म्हणतात चलांच्या गटापासून मोजल्या जाणाऱ्या निर्देशांकास संयुक्त निर्देशांक म्हणतात पाच हो चालू वर्षासाठी मोजमाप निर्देशांक चालू वर्षासाठी तयार केला जातो चालू वर्षात विशिष्ट चलात किती प्रमाणात बदल झाला आहे याचे निर्देशांकाच्या सहाय्याने मापन केले जाते सहा मूळ वर्षाचा आधार निर्देशांक मूळ वर्षाचा आधार घेऊन तयार केला जातो ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्यास मूळ वर्ष असे म्हणतात सातवं वैशिष्ट्य मूळ वर्षातील निर्देशांक शंभर असल्याचे गृहित निर्देशांक तयार करताना एखाद्या चलाचे मूळ वर्षातील निर्देशांकाचे मूल्य शंभर असल्याचे गृहित धरले जाते व त्यानुसार त्या चलाच्या चालू वर्षातील मूल्याप्रमाणे चालू वर्षातील निर्देशांक मोजला जातो आठ आर्थिक क्रियांचा भारमापक अर्थव्यवस्थेतील कल व बदल मोजण्यासाठी निर्देशांक उपयुक्त ठरतात त्यामुळे निर्देशांकांना आर्थिक क्रियांचे भारमापक म्हटले जाते आठपैकी कोणतेही चार मुद्दे लिहा चार गुणांच्यासाठी प्रश्न पाचवा व्यापारी बँकांची कार्य स्पष्ट करा उत्तर व्यापारी बँकांची कार्ये पुढीलप्रमाणे होत एक ठेवी स्वीकारणे ठेवी म्हणजे व्यापारी बँकांसाठी निधीचा मुख्य मार्ग होय व्यापारी बँका पुढील प्रकारच्या ठेवी स्वीकारतात एक मागणी ठेवी मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी म्हणतात मागणी ठेवींचे पुढील दोन प्रकार पडतात अ चालू ठेवी चालू ठेवी या सामान्यपणे व्यापारी उद्योग संस्था आणि विश्वस्त मंडळ यांच्याकडून चा चालू ठेव खात्यात ठेवल्या जातात चालू ठेव खात्यात खातेदार कितीही वेळा पैसे जमा करू शकतो व मागणीनुसार कितीही वेळा पैसे काढू शकतो चालू ठेवी खातेदारांना खात्यातील जास्त रक्कम काढण्याची सवलतही दिली जाते दिली जाते ब बचत ठेवी बचत ठेवी या विशेषतः पगारदार वर्ग आणि छोटे व्यापारी यांच्याकडून ठेवल्या जातात बचत ठेव खात्यात खातेदार कितीही वेळा पैसे जमा करू शकतो व मागणीनुसार ठराविक वेळा पैसे काढू शकतो दोन मुदत ठेवी निश्चित कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवींना मुदत ठेवी म्हणतात मुदत ठेवींचे पुढील दोन प्रकार पडतात अ आवर्ती ठेवी आवर्ती ठेवी या विशेषतः अल्प प्रमाणात बचत करणाऱ्या बचतदारांकडून नियमितपणे आवर्ती ठेव खात्यात ठेवल्या जातात आवर्ती ठेवी नियमित बचतीस प्रोत्साहन देतात ब मुदत ठेवी मुदत ठेवी या निश्चित कालावधीसाठी बचतदारांकडून ठेवल्या जातात बचतदाराला मुदत ठेवीत ठेवलेली रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढता येते थे। मुदत ठेवींवर सर्वाधिक दराने व्याज दिले जाते दोन कर्ज देणे व्यापारी बँका ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवींचा गरजू व्यक्तीला कर्ज देण्यासाठी वापर करतात व्यापारी बँका व्यक्ती आणि संस्थांना विविध वी कारणांसाठी अल्प मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी कर्ज पुरवठा करतात कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितका कर्जावर जास्त कर्ज दर आकारला जातो याशिवाय व्यापारी बँका ग्राहकांसाठी अधिकर्श सवलत हुंडी वटवणे इत्यादी सुविधा पुरवितात तीन सहाय्यक कार्य व्यापारी बँका ग्राहकांच्या वतीने रक्कम जमा करणे व प्रासंगिक देणी देणे ग्राहकांना सुरक्षित ठेव कप्पा डीमॅट सुविधा इंटरनेट बँकिंग सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा इत्यादी विविध सुविधा उपलब्ध करतात चार पतनिर्मिती पतनिर्मिती हे व्यापारी बँकांचे महत्त्वाचे कार्य आहे व्यापारी बँका प्राथमिक ठेवींच्या आधारे पतनिर्मिती करतात व्यापारी बँका मागणी व मुदत ठेवींपैकी रोख राखीव निधीच्या गरजेची पूर्तता केल्यानंतर शिल्लक रक्कम कर्ज देण्यासाठी वापरतात व्यापारी बँका कर्ज देताना कर्जाची रक्कम कर्जदाराच्या खात्यावर जमा करतात म्हणजेच प्राथमिक ठेवीतून कर्जे दिली जातात व कर्जे देताना दुय्यम ठेवी निर्माण होतात अशा प्रकारे व्यापारी बँका पथनिर्मिती करतात आता ही चारही कार्य लिहायची आहेत चार गुणांच्या साठी प्रश्न चौथा खालील विधानांची तुम्ही सहमत कि असहमत आहात ते सहकारण स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे आणि बारा गुण आहेत याला म्हणजे एका प्रश्नाला चार गुण पाच पैकी तीनच सोडवायचे एका प्रश्नाला चार गुण म्हणजे इथे सहमत आहात किंवा नाहीत हे ओळखायला एक गुण आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा स लिहायचं म्हणून त्याला तीन गुण असतील आणि इथे पण चारच मुद्दे लिहा एक मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे दोन मागणीच्या लवचिकतेवर विविध घटक परिणाम करतात तीन पुरवठ्याचा नियम अनेक गृहितांवर अवलंबून आहे चार मक्तेदार हा किंमत करता असतो पाच निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत चार गुणांचा प्रश्न आहे त्यामुळे चार चार मुद्दे लिहिले तरी चालेल प्रश्न पहिला मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे उत्तर लिहायचं त्याचं असहमत कारण किंमत हा एकमेव घटक नाही आहे अनेक घटक आहेत कारण मागणी निर्धारित करणारे घटक पुढील प्रमाणे किंमत आणि इतर अनेक घटक आहेत म्हणून असहमत लिहायचं असहमत लिहिलं की एक गुण मिळेल आणि त्याचं कारण स्पष्ट करण्यासाठी तीन गुण एक किंमत मागणीवर परिणाम करणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे किंमत होय किंमत व मागणी यांचा व्यस्त संबंध असतो जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी संकोचते आणि किंमत कमी होते तेव्हा मागणी विस्तारते नंबर दोन उत्पन्न मागणीवर परिणाम करणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे उत्पन्न होय उपभोक्त्यांच्या उत्पन्नाचा त्यांच्या खरेदी शक्तीवर परिणाम होतो उत्पन्न आणि मागणी यांचा समसंबंध असतो सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या वाढत्या उत्पन्नाबरोबर मागणी वाढते या उलट उत्पन्नात घट झाल्यास मागणीत घट होते तीन पर्यायी वस्तूंच्या किमती पर्यायी वस्तूंच्या किमतीचा मूळ वस्तूच्या बाजार मागणीवर परिणाम होतो उदाहरणार्थ कॉफीची किंमत वाढल्यास चहाची मागणी वाढते तसेच कॉफीची किंमत कमी झाल्यास चहाची मागणी कमी होते चार पूरक वस्तूंच्या किमती पूरक वस्तूंच्या किमतीचा मूळ वस्तूच्या बाजार मागणीवर परिणाम होतो उदाहरणार्थ पेट्रोलची किंमत वाढल्यास कारची मागणी कमी होते तसेच पेट्रोलची किंमत कमी झाल्यास कारची मागणी वाढते पाच वस्तूचे स्वरूप एखादी वस्तू जीवनावश्यक असेल म्हणजे एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक व टाळता न येण्यासारखा असेल तर अशा वस्तूंच्या चढ चढउतार होऊ नये मागणी स्थिर राहते उदाहरणार्थ मीठ औषधे इत्यादी वस्तूंची मागणी म्हणजेच वस्तूच्या स्वरूपाचा मागणीवर परिणाम होतो सहा <laughs> लोकसंख्येचे आकारमान लोकसंख्येचे आकारमान आणि मागणी यामध्ये समसंबंध आढळतो सर्वसाधारणपणे लोकसंख्येचे आकारमान वाढल्यास विविध वस्तू व सेवांची मागणी वाढते या उलट लोकसंख्येचे आकारमान कमी झाल्यास मागणी कमी असते सात भविष्यकालीन किंमतीचा अंदाज ग्राहकांच्या किमतीबाबतच्या भविष्यकालीन अंदाजावर बाजार मागणी अवलंबून असते उदाहरणार्थ एखाद्या वस्तूची किंमत भविष्यात कमी होईल असा उपभोक्त्यांचा अंदाज असेल तर त्या वस्तूची वर्तमानकालीन मागणी कमी होते या उलट एखाद्या वस्तूची किंमत भविष्यात जास्त होईल असा उपभोक्त्यांचा अंदाज असेल तर त्या वस्तूची वर्तमानकालीन मागणी जास्त होते आठ जाहिरात सद्य परिस्थितीत जाहिरात हा बाजार मागणीवर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे आकर्षक जाहिराती विक्री प्रोत्साहन योजना आणि प्रभावी विक्री कौशल्य यामुळे अनेक वस्तूंची मागणी वाढते उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने टूथब्रश इत्यादी वस्तूंच्या मागणीत वाढ होते नऊ आवडीनिवडी सवयी व फॅशन्स उपभोक्त्याच्या आवडीनिवडी छंद सवयी फॅशन्स इत्यादी वैयक्तिक घटकांचाही बाजार मागणीवर परिणाम होत असतो उदाहरणार्थ एखाद्या वस्तूची फॅशन असल्यास त्या वस्तूची मागणी वाढते एखाद्या वस्तूची फॅशन कालबाह्य झाली असता मागणी कमी होते दहा कर रचना शासनाच्या कर विषयक धोरणाचा मागणीवर परिणाम होतो आयकरात किंवा वस्तूंवरील व सेवांवरील करात वाढ झाल्यास मागणी कमी होते या उलट आयकरात किंवा वस्तूवरील व सेवांवरील करात घट झाल्यास मागणी वाढते अकरा इतर घटक नैसर्गिक परिस्थिती उदाहरणार्थ पूर दुष्काळ भूकंप तंत्रज्ञानातील बदल सरकारी धोरण रूढी व परंपरा इत्यादी इतर घटकही मागणी निर्धारित करतात कोणतेही चार ते पाच घटक लिहा कारण गुण चार आहेत दुसरा प्रश्न आहे मागणीच्या लवचिकतेवर विविध घटक परिणाम करतात उत्तर लिहायचं सहमत कारण अनेक घटक आहेत कारण पुढील घटक मागणीच्या लवचिकतेवर परिणाम करतात कोणतेही चार घटक लिहा मी जास्त घेतलेत एक वस्तूचे स्वरूप मागणीची लवचिकता वस्तूंच्या स्वरूपानुसार निर्धारित होते वस्तूंच्या स्वरूपानुसार वस्तूंचे जीवनावश्यक वस्तू सुखसोईच्या वस्तू आणि चैनीच्या वस्तू अशा प्रकारात वर्गीकरण करता येते मीठ औषधे अन्नधान्ये इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची मागणी कमी लवचिक असते या उलट चारचाकी गाड्या सुगंधी द्रव्ये दागदागिने यासारख्या सुखसोयीच्या आणि चैनीच्या वस्तूंची मागणी तुलनेने अधिक लवचिक असते दोन पर्यायी वस्तूंची उपलब्धता एखाद्या वस्तूला बाजारात विविध पर्याय उपलब्ध असतील तर अशा वस्तूंची मागणी अधिक लवचिक असते उदाहरणार्थ शीतपेयांची मागणी या उलट एखाद्या वस्तूला बाजारात विविध पर्याय उपलब्ध नसतील तर अशा वस्तूंची मागणी कमी लवचिक असते उदाहरणार्थ मिठाची मागणी तीन वस्तूचे उपयोग एखाद्या वस्तूचे तुलनेने कमी उपयोग असतील तर अशा वस्तूची मागणी कमी लवचिक असते उदाहरणार्थ विशिष्ट पालेभाजीची मागणी या उलट एखाद्या वस्तूचे विविध उपयोग असतील तर अशा वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते उदाहरणार्थ विजेची मागणी चार व्यसनांच्या वस्तू किंवा सवयी एखाद्या वस्तूचा उपभोग घेण्याचे व्यसन किंवा सवय असेल तर अशा वस्तूंची मागणी कमी लवचिक असते उदाहरणार्थ अंमली पदार्थाची मागणी या उलट एखाद्या वस्तूचा उपभोग घेण्याची व्यसन किंवा सवय नसेल तर अशा वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते उदाहरणार्थ बिस्किटांची मागणी पाच टिकाऊपणा एखादी वस्तू अधिक टिकाऊ स्वरूपाची असल्यास अशा वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते उदाहरणार्थ धुलाई यंत्र दूरदर्शन संच इत्यादी sure वस्तूंची मागणी या उलट एखादी वस्तू कमी टिकाऊ स्वरूपाची असल्यास म्हणजे नाशवंत असल्यास अशा वस्तूंची मागणी कमी लवचिक असते उदाहरणार्थ दूध अंडी इत्यादी वस्तूंची मागणी सहा पूरक वस्तू एखादी गरज पूर्ण करण्यासाठी एकाहून अधिक वस्तूंची एकत्रितरित्या मागणी केली जाते त्यामुळे पूरक वस्तूंची व्यक्तिगत स्वरूपाची मागणी कमी लवचिक असते उदाहरणार्थ मोबाईल आणि सिम कार्ड या वस्तूंची व्यक्तिगत स्वरूपाची मागणी कमी लवचिक असते या उलट ज्या वस्तू एकमेकांना पूरक नसतात अशा वस्तूंची मागणी अधिक लवचिक असते उदाहरणार्थ मासिके आणि शीतपेये या वस्तूंची व्यक्तिगत स्वरूपाची मागणी सात उपभोक्त्याचे उत्पन्न उपभोक्त्याची उत्पन्न पातळी उच्च असल्यास वस्तूंची व सेवांची मागणी कमी लवचिक असते या उलट उपभोक्त्यांची उत्पन्न पातळी कमी असल्यास वस्तूची व सेवांची मागणी जास्त लवचिक असते उदाहरणार्थ श्रीमंत व्यक्तीने केलेली वस्तू व सेवांची मागणी कमी लवचिक असते या उलट गरीब व्यक्तीने केलेली वस्तूंची व सेवांची मागणी जास्त लवचिक असते आठ गरजेची तीव्रता एखाद्या वस्तूची गरज अधिक तीव्र असल्यास म्हणजे एखाद्या वस्तूचा उपभोग पुढे ढकलणे शक्य नसल्यास अशा वस्तूंची मागणी कमी लवचिक असते उदाहरणार्थ औषधांची मागणी या उलट एखाद्या वस्तूची गरज कमी तीव्र असल्यास म्हणजे एखाद्या वस्तूचा उपभोग पुढे ढकलणे शक्य असल्यास अशा वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते उदाहरणार्थ संगणकाची मागणी कोणतेही चार ते पाच मुद्दे लिहा तिसरा प्रश्न पुरवठा नियम अनेक गृहितांवर अवलंबून आहे उत्तर लिहायचं सहमत बरोबर आहे हे विधान कारण पुरवठा नियमाची गृहिते पुढीलप्रमाणे आहेत एक उत्पादन खर्च स्थिर वस्तूच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यास विक्रे त्याच्या नफ्याचे प्रमाण कमी होते व वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा कमी होऊ शकतो या उलट वस्तूच्या उत्पादन खर्चात घट झाल्यास विक्रे त्याच्या नफ्याचे प्रमाण वाढते व वा वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा वाढू शकतो अशा परिस्थितीत पुरवठ्याच्या नियमाची प्रचिती येत नाही म्हणून पुरवठ्याचा नियम स्पष्ट करण्यासाठी उत्पादन खर्च स्थिर असल्याचे गृहित धरले जाते दोन उत्पादन तंत्र स्थिर सुधारित उत्पादन तंत्रामुळे उत्पादनात वाढ होते व वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा वाढू शकतो पुरातन तंत्रामुळे उत्पादनात घट होते व वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा कमी होऊ शकतो म्हणून पुरवठ्याचा नियम स्पष्ट करण्यासाठी उत्पादन तंत्र स्थिर असल्याचे गृहित धरले जाते क्रमांक तीन हवामान स्थिती स्थिर पूर भूकंप दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे वस्तूंच्या किमती स्थिर असूनही पुरवठा कमी होऊ शकतो अनुकूल हवामानामुळे भरघोस पीक आल्यास वस्तूच्या किमती स्थिर असूनही पुरवठा वाढू शकतो म्हणून पुरवठ्याच्या नियमाची प्रचिती येण्यासाठी हवामान स्थिती स्थिर असल्याचे गृहित धरले जाते चार सरकारी धोरण स्थिर सरकारने उत्पादन करात वाढ केल्यास विक्रे त्याच्या नफ्याचे प्रमाण कमी होते व वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा कमी होऊ शकतो याउलट सरकारने उत्पादन कर कमी केल्यास किंवा वस्तूंच्या उत्पादनासाठी अनुदाने दिल्यास विक्रे त्याच्या नफ्याचे प्रमाण वाढते व वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूंचा पुरवठा वाढू शकतो म्हणून पुरवठ्याचा नियम स्पष्ट करण्यासाठी सरकारने करविषयक धोरण व्यापारविषयक धोरण आयात निर्यात धोरण स्थिर असल्याचे गृहित धरले जाते पाच वाहतूक सोयी व वाहतूक खर्च स्थिर चांगल्या वाहतूक सुविधांमुळे वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होतो व त्यामुळे वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा वाढू शकतो हो वाहतूक सुविधांमधील अडथळ्यांमुळे वाहतुकीचा वेळ व वा खर्च वाढतो आणि त्यामुळे वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा घटू शकतो म्हणून पुरवठ्याच्या नियमाची प्रचिती येण्यासाठी वाहतुकीच्या सोयी व वाहतूक खर्च स्थिर असल्याचे गृहित धरले जाते सहा इतर वस्तूंच्या किमती स्थिर दुसऱ्या वस्तूच्या किमतीतील वाढ झाल्यास उत्पादन उत्पादक उत्पादन घटकांचा वापर व इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी करतो त्यामुळे मूळ वस्तूची किंमत स्थिर असूनही मूळ वस्तूचा पुरवठा घटू शकतो अशा परिस्थितीत पुरवठ्याच्या नियमाची प्रचिती येत नाही म्हणून पुरवठ्याचा नियम स्पष्ट करण्यासाठी इतर वस्तूंच्या किमती स्थिर असल्याचे गृहित धरले जाते कोणतेही चार मुद्दे लिहा प्रश्न चौथा मक्तेदारी बाजारात किंमत विक्रेता हा किंमत करता असतो या विधानाशी मी सहमत आहे कारणे एक मक्तेदारी बाजारात वस्तूची विक्री करणारा एकच विक्रेता किंवा उत्पादक असतो त्याला दुसरा स्पर्धक नसतो दोन मक्तेदारी बाजारात उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूला पर्यायी वस्तू उपलब्ध नसतात नैसर्गिक तांत्रिक कायदेशीर बाबी इत्यादी घटकांमुळे मक्तेदाराने उत्पादित केलेल्या वस्तूसारखी तंतोतंत एकसारखी वस्तू इतर उत्पादन संस्था तयार करू शकत नाहीत तीन मक्तेदारी बाजारात मक्तेदार हा एकमेव विक्रेता असल्यामुळे मक्तेदारास वस्तूच्या बाजार पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येते व त्याला त्याच्या इच्छेनुसार वस्तूची किंमत आकारता येते मक्तेदारास मूल्यभेदही करणे शक्य असते अशा प्रकारे मक्तेदारी बाजारात विक्रेता हा किंमत करता असतो क्रमांक पाच निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत उत्तर असहमत म्हणजे चूक आहे कारण याला मर्यादा आहेत अनेक निर्देशांकाच्या काही मर्यादा पुढील प्रमाणे चारच मर्यादा लिहा एक निर्देशांकास नमुना चुका लागू निर्देशांकास सर्व घटकांचा समावेश होत नाही निर्देशांक नमुन्यावर आधारित असतात त्यामुळे निर्देशांकास नमुना चुका लागू होतात दोन अपुऱ्या आकडेवारीवर आधारित निर्देशांकात सर्व घटकांचा समावेश न होता नमुन्यांचा समावेश होतो निर्देशांक तुलनेने अपुऱ्या माहितीच्या आधारे तयार केला जात असल्याने निर्देशांकाच्या निष्कर्षावर मर्यादा येतात चुकीच्या चुकीच्या उद्देशाचा परिणाम निर्देशांक मोजताना चुकीच्या उद्देशाने अयोग्य मूळ वर्ष निवडले असता निर्देशांकाच्या उपयुक्ततेवर मर्यादा येतात उदाहरणार्थ रोजगार पातळीचा निर्देशांक मोजण्यासाठी जाणून बुजून आर्थिक मंदी किंवा दुष्काळ असणाऱ्या असाधारण वर्षाची मूळ वर्ष म्हणून निवड केली असता चालू वर्षात रोजगार पातळीत वाढ झाल्याचे निर्देशांकावरून दिसून येईल परंतु हे निष्कर्ष वास्तव असतीलच असे नाही चार सूत्राची निर्देशांक मोजण्यासाठी अचूक सूत्र नाही निर्देशांक एक प्रकारची सरासरी असल्यामुळे सरासरीच्या सर्व मर्यादा निर्देशांकास लागू होतात पाच अर्थव्यवस्थेतील गुणात्मक बदलांच्या मापनाचा अभाव लोकांच्या सवयी आवडी इत्यादी गुणात्मक बाबीतील काही कालावधीनंतर बदल होतात अर्थव्यवस्थेतील या गुणात्मक बदलांच्या मापनाचा निर्देशांकात समावेश केला जात नाही सहा वस्तूतील गुणात्मक बदलांच्या मापनाचा अभाव एखाद्या वस्तूच्या गुणवत्तेत कालांतराने बदल होऊ शकतात व त्यामुळे संबंधित वस्तूच्या किमतीत कालांतराने वाढ होऊ शकते परंतु वस्तूतील या गुणात्मक बदलांच्या मापनाचा निर्देशांकात समावेश केला जात नाही त्यामुळे निर्देशांकावरून केवळ वस्तूच्या किमतीत वाढ झाल्याची दिसून येईल परंतु त्यामागील कारणांचा उलगडा होणार नाही त्यामुळे निर्देशांकाद्वारे प्राप्त झालेले निष्कर्ष वास्तव असतीलच असे नाही सात वैजिक भाराची मर्यादा निर्देशांक तयार करताना वस्तूंना वैजिक भार दिला जात असल्याने निर्देशांकाच्या निष्कर्षावर मर्यादा येतात आठ मर्यादित व्याप्ती एका हेतूने तयार करण्यात आलेला निर्देशांक दुसऱ्या हेतूसाठी वापरता येत नाही त्यामुळे निर्देशांकाची व्याप्ती मर्यादित असते आठपैकी कोणतेही चार मुद्दे लिहू शकता चार गुणांचे प्रश्न असतील तर चार ते पाच मुद्दे लिहा धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक पाचवा आणि सहावा मी सोडवणार आहे त्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत रहा आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर नक्की करा अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा